तरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जो रुग्ण ऍडमिट झालेला आहे त्याच्या कसं रेमडेसिव्हिरची तुटवणार नाही. काल परवाकडे जी उंबर निघाली होती, काल जिल्हाधिकाऱ्यांशी बोललो, मुख्यमंत्र्यांशी बोललो, आरोग्यमंत्र्यांशी बोललो, 5,000 रेमडेसिव्हिरचे इंजेक्शन आपल्याकडे उपलब्ध होत आहे. त्यामुळे लोकांनी डोक्यात भीती करून टाकावी. काही लोक सांगत आहेत की अशा पद्धतीने रेमडेसिव्हिर मिळते, पण इकडे आता सिव्हिल सर्जन बसले, DHO बसले. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या माहितीप्रमाणे कुठेही रेमडेसिव्हिरचा तुटवडा नाही. काही ठिकाणी महागडे जात आहे असं आहे, ते महागडे देणाऱ्याची तक्रार जर आपण केली तर आपण त्याच्या लगेच उचित कारवाई करू. माझा म्हणता असा आहे की ही देण्याची वेळ आहे, देण्याची वेळ नाही आहे. आता ही काही करण्याची वेळ आहे, आणि ही करण्याची वेळ असताना जर कोणी असं सुट्टीचं काम करते तर त्याच्याकरता काहीच काही केली जात नाही. सुट्टी आज राज्य म्हणा, गाव म्हणा, खेडं म्हणा, वाडा म्हणा, सगळे संकटात आहे, आणि या संकटाच्या काळी आपली जबाबदारी आहे काहीतरी करून देण्याची. आणि याच्यावरही जर कोणी लाटून खात असेल मला तरी वाटते हे त्याच्यावर कारवाई करणं मला तरी वाटते उचित होणार. बाहेर गेलं तर माझ्या माहितीप्रमाणे 720 रुपये त्याची किंमत आहे. आता 599 झाली, प्लस GST मध्ये 600 एकही मेडिकल नाही ते. पण तरी तुम्हाला अडचण आहे का? मेडिकलवर उपलब्ध असते किंवा आता समजून हे हॉस्पिटल आहे ग्लोबल आणि सिव्हिल दोघं ठिकाणी आम्ही गेलो, इथे 160 उपलब्ध आहे. आता जस्ट आणि तिथे गेलो सिव्हिलला किती उपलब्ध सभा उपलब्ध नाही रुग्णाला अडचणी नसते. प्रायव्हेट कोविड सेंटर येतं हा, त्याच्याकडे आशीर्वाद उपलब्ध नाही. आशीर्वाद हॉस्पिटल आहे, खाजगीला उपलब्ध नाही. प्रायव्हेट कोविड सेंटर आहे, खाजगीमध्ये उपलब्ध त्यांनी करून घ्यायचं आहे. नाही झालं तर आपल्यासारख्याला सांगितलं आपण उपलब्ध करतो, पण माझ्या माहितीप्रमाणे कुठंच तुटवणार नाही. कुणी कृत्रिम करत असेल तर ती गोष्ट वेगळी आहे, पण त्यांना आम्ही सोडणार नाही, तुटवडा नाहीये. मी तेच आता सोनोनीशी बोललो की त्या दिवशी सुद्धा रेमडेसिव्हिर माझ्या माहितीप्रमाणे 15 इंजेक्शन शिल्लक होते. आणि असं जरी असलं तरी माझं मत असे की CS आहे, CS नसले तर पालकमंत्री आहे, पालकमंत्री नसले कलेक्टर आहे, तहसीलदार आहे, प्रांत आहे, या सगळ्या सिस्टीम आपल्या आहे. वाटलं आपल्याला अडचण येत नाही असं नाही आहे. ही आग चौफेर आहे, एका जंगलाला लागलेली, सगळ्या जंगलाला लागलेली. असं असलं तर येण्याच्या अगोदर, धोका येण्याच्या अगोदर सूचना दिल्या तर ते येऊ शकतात. आज सुद्धा रेमडेसिव्हिरच्या इंजेक्शनची मागणी केली आणि मला वाटतं 5,000 इंजेक्शन काही तासामध्ये जळगावला पोहोचणार आहे. काही ठिकाणी बाहेर ठिकाणी कृत्रिम या प्रकारची साठेबाजी जर कोणी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याकरता सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिलेले. सिव्हिलमध्ये तरी माझ्या माहितीप्रमाणे जिथे जिथे रेमडेसिव्हिरची गरज पडते तिथे तिथे आमच्याकडे रेमडेसिव्हिर उपलब्ध आहे. अशी जर तुम्हाला कुठं अडचण असली तर तुम्ही डायरेक्टली आमच्याशी सिव्हिल सर्जनशी डायरेक्ट संपर्क साधू शकता. जामनेर तालुक्याचा डेफिट खूप प्रचंड आहे आणि प्रायव्हेटचा जास्त आहे. प्रायव्हेटचा सरकारी 3% वर आसपास आहे. काहीतरी तिघ मुलांना विचारा तुम्ही म्हटल्यास त्याच्या संदर्भात काय करता येईल? काहीतरी कॅम्प डेट करता याच्याकरता एकच आहे की जनरली मागचा व्ह्यू पाहिला आणि आताचा पाहिला तर डिफरन्स पार्ट हा आहे की लोक लपवत आहे बऱ्यापैकी आणि लास्ट टायमाला येत आहे. त्यात टेम्परेचर आहे, या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला आणि मानसिक तो माणूस खचलेला आहे. आमचं तरी जनतेला आव्हान आहे, साधा ताप जरी असेल आपल्याला, थोडा अंगदुखी असेल तरी आपण टेस्ट करा, घाबरू नका. याला घाबरणार तर हा तुम्हाला मारणार. आपण आता PSC पर्यंत गेलो आहे, जिथे जिथे PSC तयार आहे तिथे सुद्धा आपण आता ऑक्सिजनचे बेड, कारण की स्थानिक माणसाला भीती नसते. गावाच्या शेजारी माणूस ऍडमिट झाला तर तो म्हणतो की नाही माझ्या गावाच्या शेजारी मी आहे, पण तो जर शहरात जायला लागला तर मग मी मरूनच येईल तिकडून, अशी त्याची मानसिकता झालेली आहे. त्यामुळे त्याची मानसिकतेची भीती जी आहे ती काढणं गरजेचं आहे. त्याच्याकरता प्राथमिक आरोग्य केंद्र जिथे जिथे उपलब्ध आहे, जसं आता मोहाडी आहे किंवा इतर गावांचे आम्ही आता चेक केले, जवळपास 3 करोड रुपये आपण काल परवाकडे जिल्हाधिकारी मोदींनी रिलीज केलेले की जिथे टेम्पररी ऑक्सिजन पाईपलाईन आपण लगेच बसवता येईल, तिथे डॉक्टर देता येईल, ANM देता येईल आणि त्याचे तिथेच ॲडमिशन करता येईल, जेणेकरून जिल्ह्यावरचाही लोड कमी होईल, तालुक्यावरचाही लोड कमी होईल आणि त्याची मानसिकता जी आहे की मी घराजवळच पाहिजे तीसुद्धा मानसिकता त्याची साबूत ठेवण्यात येईल.